तातडीने पावले उतला केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा। विषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून डेल्टा परस व्हेरियंट महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरू लागला असताना दुसरीकडे देशात म्युकर मायकोसिस पाठोपाठ डेल्टा प्लस या कोरोनाचा नव्या व्हेरियंटचा धोका निर्माण झाला आहे। सध्या ईशानूच्या या प्रकारचे देशात फारसे रुग्ण जरी नसले तरी त्याची क्षमता आणि त्याचा प्रसारचा वेग पाहता केंद्र सरकारने देशातील तीन राज्यांना तातडीचे पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे। यामध्ये महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना समावेश आहे। या तिन्ही राज्यांमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले असून त्यांना वेळीच अहवाल घालण्यासाठी केंद्राने या राज्याला डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्या भागात निर्बंध किंवा तत्सम पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत। या संदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाने या तिन्ही राज्याच्या मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र पाठवून सतर्क केले आहे। देशातील 22 पैकी 16 रुग्ण महाराष्ट्रात। केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट भारतासह जगातल्या 79 देशांमध्ये सापडला आहे। मात्र डेल्टा प्लस व्हेरियंट आतापर्यंत 9 देशांमध्ये आढळला आहे। यामध्ये अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगल, स्विझरलंड, जापान, पोलंड, नेपाळ, चीन व रशिया देशांचा समावेश आहेत। भारतात डेल्टा प्लसचे 22 रुग्ण सापडले आहेत। 22 पैकी 16 रुग्ण महाराष्ट्रात रत्नागिरी आणि जळगाव आढळले आहेत। त्याशिवाय काही रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये आढळले आहे। देशातील 6 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचा प्रसार। डेल्टा प्लस व्हेरियंटविषयी आढावा घेणाऱ्या या गटाच्या अभ्यासून आलेल्या निष्कर्षांआधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डेल्टा प्लस व्हेरियंटविषयी महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे। महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव, केरळमधील पलक्कड आणि पतनमतीता, मध्य प्रदेशातील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट आढळून आला आहे। लक्षपूर्वक आणि कार्यक्षमतेने काम करा या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी या तिन्ही राज्यांना सल्ला दिला आहे की स्थानिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापने व्हेरियंटविषयी अधिक लक्षपूर्वक आणि कार्यक्षमतेने काम करा आवश्यक आहे। आधीपासूनच या यंत्रणा व्यापक अर्थाने त्या पातळीवर काम करत असल्या तरी डेल्टा प्लसबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली आहे। कोरोनाच्या आधीच्या व्हेरियंटमुळे ऑक्सिजन पातळी कमी व्हायची, पण डेल्टा प्लसमुळे दरम्यान ज्या ठिकाणी प्लसचे रुग्ण आढळले आहे त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन गर्दी कमी करणे आणि लोकांचा एकमेकाशी संपर्क कमी करणे, व्यापक कोरोना चाचण्या करणे, ट्रेसिंग वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकांना लसीकृत करणे अशा उपाययोजनांसंदर्भात राज्य सरकारने तातडीने पावलं उचलावीत असे निर्देश केंद्राकडून या तीन राज्यांना देण्यात आले आहे।